मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उद्धव ठाकरे गुट के बीच में चल रहे अपात्र विधायक मामले की सुनवाई शनिवार को विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर के सामने हुई। बीते दिनों से चल रहे विधायक अपात्र मामले की सुनवाई शीत सत्र में भी चल रही है। शनिवार को हुए सुनवाई में शिंदे गुट के राहुल शिवाड़े से ठाकरे गुट के वकील ने सवाल पूछे। सुनवाई के दौरान शिंदे गुट के वकील ने जब राहुल शिवाड़े से मराठी में सवाल पूछे तो इसका विरोध ठाकरे गुट के वकील ने किया, मगर अध्यक्ष ने इसे मान्यता नहीं दी गई। ठाकरे गुट के इस कार्य का विरोध शिवाड़े इन्होंने किया है। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची त्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मुख्य नेता म्हणून निवड झाली। संदर्भात आता माझी साक्ष चालू आहे, त्यामुळे साक्ष चालू असल्याकारणामुळे ज्या काही गोष्टी आहेत ती मी त्यांच्यासमोर नमूद करेल, कायदेशीर दृष्टिकोनातून त्या योग्य ठरणार नाही। आता ह्या सर्व साक्ष चालू आहेत, त्या साक्ष चालू असल्याकारणामुळे कायदेशीर अडचण पण निर्माण होऊ शकतो कुठल्या गोष्टीचे वाच्यता केली तर, म्हणून कायदेशीर बाबी पाहता जोपर्यंत साक्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत या गोष्टीचा मी खुलासा नाही। आता संपूर्ण प्रक्रिया चालू आहे आणि पुन्हा मला मंगळवारी पुन्हा बोलवण्यात आलेलं आहे, त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या संदर्भात, कारण ही सर्व कायदेशीर बाब आहे, त्यानंतरच मी बोलेल। परंतु आज एक गोष्ट जाणवली की आमचे सिनियर कौन्सिल साखरे साहेबांनी मराठीतून मला ज्यावेळी प्रश्न विचारले त्यावेळी प्रतिपक्षाच्या वकिलांनी त्याचं ऑब्जेक्शन घेतलं की मराठीतून प्रश्न विचारू नये, आणि ही एक अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। ज्या उबाटाच्या तर्फे त्यांनी जे वकील अपॉइंट केलेले त्यांनी मराठीतून हा जे साक्ष घेणं याच्याबद्दल आक्षेप घेणं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि आज मराठी आज ह्या विधानभवनात जिथे मराठी महाराष्ट्राचं पूर्ण कारभारच या ठिकाणी चालतो आणि मराठीत कारभार चालतो त्याच ठिकाणी त्यांच्या वकिलांनी आक्षेप घेणं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आणि ती सर्वांना खटकली। साक्ष घेत होतो, मराठीत घेत होतो, कारण हे आपलं महाराष्ट्रात आहे, आपण मराठी भाषेचा आपण आदर करतो, तर त्या ह्याला ऑब्जेक्शन घेण्यात आलं, तर त्याला स्पीकर साहेबांनी त्याला नाकारलं आणि आम्हाला मराठीमध्ये कंटिन्यू करायला अनुमती दिली, त्यामुळे आम्ही स्पीकर साहेबांचे आभारी आहोत। दुसरं आहे की त्यांना काही प्रश्न योग्य वाटले नाही, प्रश्नाची उत्तरं योग्य वाटली नाहीत, ते परत परत तीच प्रश्न विचारायचा प्रयत्न करतात, त्यामुळं आम्हाला त्यांना ऑब्जेक्शन घ्यावं लागतं। काही वेळा ते असे प्रश्न विचारतात की ते मिसलिडिंग असतात, त्यातनं काही अर्थबोध होत नाही, त्यामुळंही आम्हाला ऑब्जेक्शन घ्यावं लागतं। त्यामुळं थोडासा ही प्रक्रिया लांबते, थोडंसं आमचे हे करायचं जे आहे काही प्रक्रिया लवकर संपवायची आहे, त्याचं आमचं सर्व सहकार्य असताना ही प्रक्रिया थोडीशी लांबते। आता शेवाळे साहेबांची आज साक्ष कंप्लीट होऊ शकली नाही, कारण त्यांनी असं कारण दिलं की ते काही चीपमध्ये काही सांगितलं त्याचा त्यांना अभ्यास करायचा आहे। ठीक आहे, मंगळवारी साहेब येतील सकाळी, त्यावर त्यांचं पूर्ण होईल। सोमवारी मग बाकीचे दोन विटनेस आहेत ते आम्ही संपवायचा प्रयत्न करू, नाही सोमवारी मंगळवारी हे साक्ष नोंदवायचं पूर्ण होऊन जाईल। त्यानंतर आर्ग्युमेंटचा जो भाग आहे तो 18 तारखेपासून चालू होईल आणि तो साधारण 22-23 पर्यंत संपेल। तर हे बाकीचं असेंब्ली चालू असून सुद्धा तर त्यांना हे लवकर संपवायचं आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मंगळवारी संध्याकाळपर्यंत संपवायचं आहे त्यांना। शनिवार को हुई सुनवाई पर शिंदे गुट के विधायक संजय सिरसाट ने भी अपनी प्रतिक्रिया दी है। या सया नहीं, मुळात ती बैठक झालेलीच नाही। तुम्ही जर पाल त्यांची जे ठराव करण्याची पद्धत पाल, त्याच्यामध्ये आमच्याकडे जे काही कागदपत्र त्यांच्या मार्फत म्हणजे त्यांच्याकडे असलेली जी काही आम्हाला प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये अनेक खाडाखोडी आहेत, आणि मुळामध्ये ज्यांनी सया, आता जनरली विधानसभेचं कामकाज चालू असताना किंवा एखादं कामकाज चालू असताना आमदारच्या घेतलेल्या काही आमदारच्या घेतलेल्या सया हे मुद्दामून त्या दुसऱ्या ठरावाला लावून हे बोगसगिरी करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, म्हणून सर्वच आमदारांनी त्याला डिनाय केलेलं आहे की आमच्या त्याच्यावर सया नाहीत, आणि ते आता समोर स्पष्टसुद्धा होत आहे। एका ठिकाणी बैठक झाली असं म्हणतात, दुसरीकडे तेच लोक सुप्रीम कोर्टात जाऊन या बैठकीला हे लोक उपस्थित नव्हते हे सुद्धा ते मान्य करतात। तुम्ही जर पाहिलं सुप्रीम कोर्टामध्ये प्यारा 9 आणि 10 मध्ये त्यांनी ते नमूदही केलेलं आहे, म्हणून आता जी काही हिअरिंग चालू आहे त्या हिअरिंगमध्ये त्यांचे असलेले वकिलांचे प्रश्न आणि आमची जे उत्तरं चाललेली त्यात तुम्हाला तातडीने सगळी तफावत दिसून येईल, म्हणून खोट्याचं खोटं आणि खऱ्याचं खरं हे आता या सुनावणी दरम्यान होणार आहे। सुनवाई के दौरान ठाकरे गुट के विधायक सुनील प्रभु भी उपस्थित थे। सुनवाई के बाद उन्होंने अपनी प्रतिक्रिया दी है।
हा त्यांचा भाऊ आहे, म्हणजे आम्ही आता इथे आलोय आणि मराठीवरती आमचं खूप मोठं प्रेम आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. या सुनावणीमध्ये हिंदीमध्ये बोलावं की मराठीमध्ये बोलावं की इंग्रजीमध्ये बोलावं हा सर्वस्वी अधिकार हा अध्यक्षांचा आहे आणि अध्यक्षांकडे ती मागणी करावी लागते. मी स्वतः विटनेस बॉक्समध्ये होतो, मी अध्यक्षांना सांगितलं होतं की मला इंग्रजी कळतं, मला इंग्रजी लिहिता येतं, पण माझ्या मातृभाषेमध्ये मला जर मी ट्रान्सलेट करून घेतलं तर माझं उत्तर देण्याचा कॉन्फिडन्स वाढेल. त्यांनी तसं विचारायला पाहिजे होतं की मी मराठी बोलेन. आता ह्या दोन वकिलांचा युक्तिवाद जो आहे त्याचा कुठेतरी भाऊ करायचा हा त्या इन्क्वायरीचा भाग आहे, याचा भाऊ करण्यात काय अर्थ आहे? असं आहे की हे सरकार जे आहे ना ते जे बोलतं तसं वागत नाही, म्हणजे बोलाची कडी आणि बोलाचा भात. त्यामुळे महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला हे फसवण्याचं काम करतायत. आणि एक असं आहे की एकीकडे तुम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय घेता की कंत्राटी पद्धतीने भरती होणार नाही आणि आरोग्य खात्यामध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करताय, हे चुकीचं आहे, विसंगत आहे. त्यामुळे सरकार जे आहे हे बेबंदशाही ज्याला म्हणतात त्या पद्धतीने वागते. राहुल शेवाळे जेवढं खोटं बोलतील तेवढं या सुनावणीमध्ये चांगलं आहे आणि ते खोटं बोलण्यानेच अडचणीमध्ये येत. असं आहे की राहुल शेवाळेंचे वकील ज्या घटनेचा आधार या पिटिशनमध्ये देत आहेत ती 99 घटना आहे, बरोबर. मग त्या 99 घटनेमध्ये मुख्य नेतापदे होतं का? मग मुख्य नेते कसे निवडू शकतात? त्यांना अधिकारच नाही. म्हणजे जे काय आहे ते फॅब्रिकेटेड आहे, खोटं बोलतायत, खोटं बोल पण रेटून बोल असं त्यांचं या सगळ्या या सुनावणीमध्ये सुरू आहे. मला विश्वास आहे की जेव्हा कधी याचा निर्णय लागेल तेव्हा सत्याचा विजय होईल. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट.